नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लावणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि कलेचा एक अविभाज्य घटक. शृंगारानं नटलेल्या लावणी या कलाप्रकारावर आतापर्यंत आपण महिलांचंच वर्चस्व पाहिलं. अनेक ठिकाणी महिला कलाकार लावणी सादर करताना आपण पाहिल्यात. मात्र आज परंपरेला फाटा देत सध्या एक पुरुष कलाकार लावणी सादर करतायत. आणि केवळ लावणी सादर करत नाहीये, तर त्यांच्या अदाकारीनं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लागलाय. त्यांचं BSc झालंय. श्रीलंके येथील नृत्य स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळालंय. आणि सध्याच्या छत्रपती शासन या मराठी चित्रपटातील एक गाण्यानं सध्या त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवलंय. असे लावणी सम्राट किरण कोरे आज आपल्या स्टुडिओत आहेत. आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर या स्त्री वेशात पाहून म्हणजे अनेकांना कळणारच नाही की तुम्ही किरण कोरे आहात. अतिशय छान आणि सुंदर दिसताय. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. कसे आहात? मी अगदी मजेत. सगळ्यात आधी हाच प्रश्न आमच्या प्रेक्षकांसाठी, तुमचा अल्प परिचय काय सांगा? नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा आवडता सिने अभिनेता लावणी सम्राट किरण कोरे. मी BSc ग्रॅज्युएट आहे आणि BSc ग्रॅज्युएशन नंतर मी एअरपोर्ट मॅनेजमेंट म्हणजे एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड कस्टमर सर्व्हिसेसचा डिप्लोमा केला आहे जेट्सकी एव्हिएशन अकॅडमी पुण्यामधून. आणि आत्ता मी सध्या एक BEd स्टुडंट पण आहे. आणि माझ्याबद्दलचा परिचय म्हणजे मला पूर्ण महाराष्ट्र आणि सोशल मीडिया लावणी सम्राट म्हणून ओळखतात. आणि मी सध्या प्रोफेशनल डान्सिंगच करतो, एज्युकेशनही सुरू आहे. बट विथ एज्युकेशन मी सध्या प्रोफेशनल लावणीचे शोज पण करतो. नृत्य आविष्कार माझा एक शो आहे, ज्या शोमधून आम्ही अनाथ आणि अपंग मुलांना प्रत्येक वर्षी चॅरिटी डोनेट करतो, ते शोज मी सध्या करतो. आणि कुटुंबाबद्दल काय सांगशील? तू कुठून आलायस आणि कशा पद्धतीने घरच्यांबद्दल? तर मी ॲक्च्युली नांदेड जिल्ह्यातून आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं माझं एक छोटंसं गाव आहे. तिथे मी वाढलो आणि माझ्या फॅमिलीमध्ये सध्या माझ्या 5 बहिणी आणि माझे एक स्टेप मॉम आहे. ॲक्च्युली माझे पप्पा आणि मम्मी एक्सपायर झालेत. सो त्याच्यानंतर माझे 5 सिस्टर्स मॅरिड आहेत. सो मी सध्या मी आणि माझी आई आम्ही दोघं असतो. आणि हे लावणीचं वेड कशा पद्धतीने लागलं? म्हणजे आपण महिलांना खूपदा लावणी करताना बघतो, मात्र पुरुष कलाकारांना लावणी सादर करणं हे जरासं आश्चर्यकारक आहे, धक्कादायक आहे. याची सुरुवात नेमकी कशी झाली? ॲक्च्युली ह्याच गोष्टीत खूप मोठा इंटरेस्ट आहे. म्हणजे लावणीची आवड मला आधीपासूनच होती, कारण एका खेड्यामध्ये वाढलेलं असल्यामुळं खेड्यामध्ये फक्त लावणी ही एकच कलाप्रकार सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना तो खूप जवळचा वाटतो. त्यामुळे मी माझ्या बहिणींसोबत कधी कधी डान्स वगैरे करायचो. बट त्यांच्या ग्रुपमध्ये करत असताना मला पण एकदा इच्छा झाली की मी पण एकदा लावणी करावी. सो मी 4th असताना एकदा लावणी केलेली आणि त्या लावणीला मला एवढा प्रचंड रिस्पॉन्स भेटला, म्हणजे लोकांना ती एवढी आवडली. सो ते करत करत मी 12th म्हणजे वर्षात ना एकदा लावणी परफॉर्म करायचो, कारण शाळेशिवाय कुठे परफॉर्म करायची संधी भेटत नव्हती. पण जेव्हा मी 11th-12th शिक्षणासाठी बाहेर गेलो लातूरला, तिथनं मला समजायला लागलं की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे असतात. सो मग तिथनं माझी खरी तर प्रोफेशनल जर्नी स्टार्ट झाली. मुलांनी या क्षेत्रात येणं खरं तर आपल्या कोणालाच पटणारं नसतं. मग घरच्यांनी कधी आक्षेप घेतला की तू अशा पद्धतीने लावणी करतोयस? खरं तर सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा मी खूप बोलणं खाले, म्हणजे मी अगदी निर्लज्ज होऊन स्टार्ट केलेलं, कारण मला या फील्डमध्ये असं काहीतरी करायचं होतं ज्याच्यामुळे माझी ओळख बनेल. कारण आता तुम्ही पाहता प्रत्येकजण ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय की त्याला लोक ओळखले पाहिजेत, म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा आपण काहीतरी करतो तरच लोक आपल्याला लक्षात ठेवतात. सो मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा घरच्यांचा पाहिजे तेवढा सपोर्ट नव्हता. माझ्या 1-2 बहिणी होत्या ज्या मला कंटिन्युअस सपोर्ट करायच्या, पण घरच्यांपेक्षा मला जास्त प्रॉब्लेम्स झाले समाजामुळे, म्हणजे नावं ठेवणारी खूप भेटली. पण आता मी स्वतःला मेहनत करून स्वतःला एका अशा ठिकाणी नेऊन पोहोचवलंय की जी लोक मला आधी नाव ठेवायची की हा व्यवस्थित करत नाही वगैरे, आज तीच लोक म्हणतात की किरण आमच्या ओळखीचा आहे किंवा खूप चांगलं काहीतरी करतो. ह्यातच माझा सगळा आनंद आहे, कारण सगळी माझी थ्रूआउट जर्नी ह्या एका स्टँडर्ड लेवलपर्यंत पोहोचण्यासाठीच होती. मग या लावणीसाठी तू खास असं काही प्रशिक्षण घेतलंय की असं बघून शिकलायस, कोणाला गुरु असं मानतोस? खरं तर घरच्यांकडून थोडंसं बंधन असल्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं होतं आणि पर्सनली मला पण शिक्षणामध्येही आवड आहे. सो एज्युकेशन चालू असल्यामुळे मी कधी कुणाकडे शिकू शकलो नाही आणि एकदम ग्रामीण भागातून असल्यामुळे तिथे कोचिंग क्लासेस किंवा डान्सचे कोचिंग क्लासेस तर असे काही नव्हतेच. सो कॅसेट्स पाहणं किंवा गाणे ऐकणं आणि त्याच्यानुसार हावभाव करून पाहणं याच्यातूनच मी शिकलो. म्हणजे मला नृत्य प्रशिक्षणासाठी गुरुच नाहीयेत. सो हे सगळं मी स्वतः शिकलो. आता महाराष्ट्रात इतके सगळे लावणी सम्राज्ञ आहेत, तर त्यापैकी तुला असं कोण आवडते की त्यांच्या लावण्या बघून तू शिकलास असं? मी ऍक्च्युली
लहान जेव्हा होतो तेव्हा सुरेखा पुणेकर खरंच म्हणजे त्यांना सर्वजण मानायचं, कारण तमाशा किंवा लावणी हे आधी फक्त खेडापाड्यापुरतीच मर्यादित होते, पण सुरेखा पुणेकरांनी ते थिएटरपर्यंत आणलं, म्हणजे लोक पैसे देऊन स्टँडर्ड पद्धतीने लावणी बघू शकतात. त्यामुळे मला त्यांना थँक्यू म्हणायचं ऍक्च्युली, त्यांच्यामुळेच आज खरं तर लावणी इथंपर्यंत पोहोचली. आणि माझ्या पर्सनल फेवरेट लिस्टमध्ये आहेत आकांक्षा कदम, ज्या मुंबईच्या आहेत लावणी सम्राज्ञी, आणि आत्ता जे बॉलिवूड आणि लावणी करतात आशिष पाटील, ते पण माझे फेवरेट आहेत. आणि आता तू स्टुडिओमध्ये आमच्या मेकअप सगळं केलंस, तर खरं तर खूप लोकांचे असे मेकअप आर्टिस्ट असतात, पण तू स्वतःचा मेकअप स्वतःच करतो, हे कसं शिकलास आणि त्याची काय गोष्ट आहे? खरं तर व्हायचं असं मला थ्रूआउट, कोणता रिजिड सपोर्ट नव्हता, म्हणजे मी बऱ्याच स्पर्धेला वगैरे जाताना बघतो की लहान मुलांच्या आई वडील त्यांच्यासोबत येऊन त्यांना खाऊ घालतात, मेकअप करतात, असं माझ्यासोबत कधी घडलंच नाही. सो मला जे काही करायचं होतं ते स्वतः करायचं होतं. सो मग ह्याच्यामुळे मी ते शिकत गेलो, आणि आता बऱ्याच ठिकाणी मी प्रवास करतो, कारण फक्त महाराष्ट्रात नाही तर मी पूर्ण भारतामध्ये शोज करतो, त्यामुळे नेहमी कुणाला आपल्या सोबत ठेवणं पॉसिबल नाही. सो म्हणून मी स्वतःचा मेकअप स्वतः करायला शिकलो, आणि ह्या गोष्टीमुळे मला खूप कमी वेळ पण लागतो, म्हणजे स्वतःच्या स्वतः केलं, आता प्रॅक्टिस झाली आहे, खूप प्रॅक्टिस झाली आहे, सो मी खूप लवकर तयार होतो, म्हणून मग मी स्वतःचा मेकअप स्वतःच. लावणी स्टेजवर परफॉर्म करताना नेमकी कोणकोणती आव्हानं असतात, म्हणजे आपण पुरुष असताना तो स्त्रीचा हावभाव घेणं, ते सगळे आपण कॉस्ट्युम्स घालणं, तर ते नेमकं कसं आव्हान असतं? ऍक्च्युली तुम्ही पाहू शकता, म्हणजे मेकअप करतानाही तुम्ही लोकांनी मला बघितलं, इट्स व्हेरी हेवी, म्हणजे खूप मेहनत आहेच या गोष्टीमध्ये, पण स्त्रीचं जे सौंदर्य आहे ते गॉड गिफ्टेड आहे, कारण स्त्रीला असं म्हणलं जातं की सौंदर्याचं वरदान आहे, आणि आम्ही फक्त प्रयत्न करतो त्यांच्यासारखं दिसण्याचा, त्यांच्यासारखा नृत्य करण्याचा, हावभावाचा. आणि ह्यात कसं आहे, मेकअप एक मेकअप पावर आहे, सो वेशभूषेचा एक प्रकार आहे, त्यामुळे आम्ही थोडेफार मुलींसारखे दिसतो, पण सौंदर्य जे मुलींचं आहे ते मुलींचंच, बट स्टील आम्ही छान दिसतो स्टेजवरती, लोक खूप अप्रिशिएट करतात की म्हणजे मुली पण तुमच्या एवढ्या सुंदर दिसत नाही, म्हणजे एखाद्या स्त्रीला लाजवेल अशा पद्धतीनं तू आज नटलीस, फारच सुंदर. तर सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही एवढं मेंटेन कसं करता, इट्स नॉट मेंटेन, ते आहे, ते गॉड गिफ्टेडच आहे असं म्हणायला हरकत नाही. कदाचित देवाला असं वाटलं असेल की किरण पुढे जाऊन लावणीला खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो, खूप वेगळ्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो, म्हणून त्यांनी मला कदाचित असं गॉड गिफ्टेड दिलं असेल. सो मेकअप आणि ह्या गोष्टींमध्ये आव्हानं म्हणजे स्टेजवरती आम्हाला एक्सप्रेशन्सवरती खूप लक्ष द्यावं लागतं, आणि पर्सनली माझं मत असं आहे की लावणीला बरीच लोक थोडंसं वल्गर मानतात, कारण प्राचीन काळामध्ये काही लोकांनी तसं तो त्याचा स्वरूप तसं बनवलं होतं, पण मला पर्सनली ह्या गोष्टीची काळजी असते की मी कधीच कोणती गोष्ट वल्गर नाही केली पाहिजे, लोकांना ते खेळकर वाटलं पाहिजे, खूप गमतीशीर वाटलं पाहिजे, पण त्यामध्ये कोणती वाईट गोष्ट आपल्याकडून नाही घडली पाहिजे. जरी मुलगा असलो तरी स्त्रियांचाही तेवढाच आदर त्याच्यातून दिसला पाहिजे, कारण लोक जेव्हा आम्हाला बघतात तेव्हा एक स्त्री म्हणून स्टेजवरती बघतात, सो तेवढा प्रोपोर्शनेट आम्ही राहणं गरजेचं आहे. आम्ही असंही ऐकलंय की तू गातोस देखील, आणि तेही मुलींच्या आवाजामध्ये, हे कसं काय? कारण बऱ्याच शोजला असं होतं की लोकांना एक क्युरिओसिटी असते की हे लोक अजून काय काय करत असतील, म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा पब्लिकला पण अप्रोच करतो, आम्ही पब्लिकमध्ये जातो, कारण एक मुलगा असल्यामुळे मुलींनी एवढी बंधनं खरंच नाही आहेत भारतीय संस्कृती बघितली तर, त्यामुळे आम्ही कधी पब्लिकशी इंटरॅक्ट करतो, मग कधी आम्ही शोजला वगैरे जातो, सो गाऊन डान्स करण्याची एक वेगळी मजा आहे, म्हणजे बरेच लावणी सम्राज्ञी तुम्ही बघता जे गाऊन हे करतात, म्हणजे आमच्या लावणीच्या जे प्रोफेशनल शोजमध्ये असतात त्यामध्ये थोडे पॉजेस असतात, म्हणजे थांबून एखाद्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करणं, त्यांना काहीतरी विचारणं, सो इंटरॅक्शन जेव्हा होतं तेव्हा त्या शोची रंगत अजून वाढते. मग एखादं गाणं सादर करशील आमच्या प्रेक्षकांसाठी? चालेल. उंच माडीवरती चला बाय हसन मजसी बोला, आणि रायाच्या मी बसते की डाव्या बाजूला, सख्याच्या मी बसते की डाव्या बाजूला, अहो रायाच्या मी बसते की डाव्या बाजूला. वा, अतिशय सुंदर, म्हणजे वाटतच नाही एखादा पुरुष हे गाणं म्हणतोय, फारच छान. मगासपासून आपण गप्पा मारत होतो स्त्री वेशभूषेतील किरण कोरे याच्याशी, आत्ता आपल्या समोर आहे ओरिजिनल किरण कोरे.
खरं तर मगाचं स्त्री वेशभूषा आणि आत्ताचं तू यामध्ये फार मोठा फरक आहे. कधी तुला अशा प्रतिक्रिया आल्यात का की लावणी सादर करणारा नक्की तूच आहेस का, असं कोणी कधी विचारलंय का? खरं तर ही फारच गमतीची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण प्रत्येक प्रोग्राम नंतर आम्ही चेंज करून जेव्हा बाहेर येतो तेव्हा बऱ्याच लोकांना असं असतं की यार खूप छान डान्स केला तर या मुलीला आपण भेटण्याची तारीफ केली पाहिजे किंवा आपण ते त्यांच्या डान्सबद्दल किंवा असं काहीतरी बोललं पाहिजे. पण बऱ्याच वेळा होतं असं मी रूममध्येच चेंज करण्यासाठी जातो, चेंज करून बाहेर येतो आणि तेव्हा त्यांना समजतच नाही की म्हणजे कोण आहे, म्हणजे ते मला इव्हन बोलण्यात पण इंटरेस्टेड नसतात बऱ्याच वेळा. म्हणजे त्यांना असं वाटतं की कोणतरी असेल याला कशी आपण बोलू. सो असं खूप वेळा म्हणजे प्रत्येक वेळाच होतं असं, त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण माझ्या दोन लाईफमध्ये खूप ड्रॅस्टिक चेंज आहे आणि त्यामुळेच मला खूप लोक ओळखतात. कारण कसं आहे, एखाद्या गोष्टीमध्ये जर अमूलाग्र असा बदल दिसत असेल तर त्याच्याबद्दल लोकांना एक कुतूहल निर्माण होतं आणि तेच माझं पॉप्युलर होण्यामागचं खूप मोठं रिझन आहे. आता तर तू लावणीच्या माध्यमातून खरंच पॉप्युलर झालायस, मात्र या लावणी सादर करताना काही समाजातून म्हणजे वेगळ्या प्रकारच्या टीका किंवा अवहेलना होतात का? खरं तर जेव्हा लावणी आपण प्रोफेशनली करतो तेव्हा रिअल लाईफमध्ये पण एक थोडासा इन्फ्लुएन्स आपल्या बोलण्यावरती किंवा वागण्यावरती पडतो, कारण त्या फील्डला आपण एवढं वाहून घेतलेलं असतं आणि त्या फील्डमध्ये आपल्याला बेस्ट करायचं असतं. सो आपण खूप नाजूकतेने गोष्टी स्टेजवर करतो पण लिटल बिट ऑफ इन्फ्लुएन्स येतो. जे आम्ही करतोय म्हणजे जे एक लावणी आर्टिस्ट करतोय ते सगळं प्रेक्षकांसाठीच करतो, कारण आम्ही नाचतो ते प्रेक्षकांसाठीच आहे, त्यांच्या आनंदासाठी आहे. सो आता खूप लोक समजून घेतात. आधी एक रेशो होता की 50 लोक जर चांगली बोलत होती तर 50 लोक नावं ठेवायची, पण आता तो रेशो अगदी म्हणजे 5:95 झाला असं म्हणायला हरकत जाईल. जर 95 लोक जर तारीफ करत असेल तर त्याच्यातले फक्त 5 लोक, कारण कसं आहे प्रत्येकांचा आपण स्वभाव नाही बदलू शकत. सो दृष्टिकोन बट खूप मोठा आमूलाग्र बदल झालाय हे मला जाणवतात. आता घरचे आणि मित्र परिवारांकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात? खरं तर ही सांगायला खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या घरचे माझ्या बहिणी वगैरे सगळ्यांना सांगतात की बघा किरण कोरे माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे माझा. खूप त्यांना अभिमान वाटतो आणि इव्हन माझी माउथ पब्लिसिटी पण खूप आहे कारण ती माझ्या फ्रेंड्समुळेच, कारण ते प्रत्येक घरी दाखवत असतात की बघा माझा मित्र असा आहे आणि गेटअपमध्ये असा दिसतो, किती छान दिसतो वगैरे. कारण माझ्या बऱ्याच मित्रांच्या आईचे मला फोन येतात की किरण अरे किती छान दिसतोस तू, म्हणजे आम्ही तुझ्या खूप फॅन आहेत, कधीतरी घरी जेवायला ये, किंवा असं खूप आपुलकीने लोक बोलवतात. याचाच आनंद वाटतोय. आता तू सगळीकडे लावणी वगैरे सादर करतोस, मग नेमकं भविष्यात काय करायचं ठरवलंय, ध्येय नेमकं काय? ऍक्च्युली जेव्हा लावणी सुरू केली होती तेव्हा असं ध्येय काही नव्हतंच म्हणत, म्हणजे स्वतःला जगायचं होतं. कारण पप्पा एक्सपायर झाल्यानंतर मी खूप एकटा पडलो होतो कारण बहिणी सगळ्या लग्न झालेल्या, कलेचा वारसा होता देवाने दिलेला. सो त्यामुळे मी खरं तर लावणी प्रोफेशनली घेतली आणि सिरियसली घेतली. बट यापुढे माझा एक खूप चांगला उद्देश आहे, खूप चांगलं उद्दिष्ट घेऊन आता मी चाललोय. मला लावणी प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे, म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येक देशात लावणीला ओळखलं जातं. इव्हन आयफिल टॉवर पुढे लावणी सादर झालेली आहे. श्रीलंकेत जेव्हा मी गेलो होतो तेव्हा त्यांना लावणी माहिती होती. सो ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तीच मी प्रत्येकापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे मी कोलकातामध्ये परफॉर्म केले, मी ओडिसामध्ये परफॉर्म केले, मी आंध्र प्रदेशमध्ये परफॉर्म केले. सो इथून पुढे मला ही अशीच वाटचाल कायम ठेवायची आहे, प्रत्येक देशापर्यंत लावणी पोहोचवायची आहे आणि मला माझं स्वतःचं एक डान्सचं लावणीचं स्कूल पण ओपन करायचं आहे, जिथे फक्त प्रोफेशनल लावणी, जिथे लावणीमध्ये काही वल्गरपणा नसणार, जब लावणीचा पारंपरिक बाज आहे तो मला प्रत्येकांना शिकवायचा. खरं तर तू लावणीच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग करतोस, अशा क्षेत्रामध्ये आता जे नवीन येणारे तरुण आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देशील? नक्कीच मला खरंच तुमच्या सगळ्यांना सांगायला आवडेल, कारण यूट्यूबवरती मला लोकांनी एवढं प्रेम दिलं, अक्षरशः माझ्या काही व्हिडिओजला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत, 14-14 लाख लोकांनी मला बघितलेलं आहे आणि बरेच लोक कमेंट करत असतात की सर आम्हाला पण तुमच्यासारखं व्हायचंय. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. मी आता एका जजिंगसाठी गेलेलो एका स्पर्धेमध्ये, एका छोट्या मुलीला त्यांनी विचारलेलं की तुला काय व्हायचंय आणि त्या मुलीचं उत्तर होतं की मला किरण कोरे सर व्हायचंय. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला त्या लोकांना सांगायला आवडेल की लावणी जर करताय ना तर बिंदास करा, कारण तुम्ही काही वाईट काम करत नाहीये. जरी मुलगा असून लावणी करत असाल तरी तुम्ही वाईट काम करत नाही, लोक चोऱ्या करतात, लोक मारामाऱ्या करतात, आपण ते तरी करत नाहीये. आपला डान्स बघल्यामुळे 4 लोकांना चांगलं वाटतंय हे गोष्ट आहे. पण करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करताय त्यात परफेक्ट करण्याचे प्रयत्न करा, कारण कसं आहे एखादी गोष्ट आपण आतमध्येच करून सोडतो तेव्हा लोक नावं ठेवतात, पण तुम्ही जर ती गोष्ट परफेक्शनली सुरुवातीपासून केली ना तर लोक नक्कीच तुम्हाला दाद देणार आणि तुमची वाह वाह करणार.
किरण आज इथे आलास आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या आगामी सगळ्या प्रोजेक्ट्सना खूप शुभेच्छा. खरं तर मला इथे बोलवलं आणि एवढीच म्हणजे एवढी मोलाची आणि आपुलकीची संधी दिली आहे मला इथे येऊन बोलण्याची, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची. त्याबद्दल संवाद लाईव्ह टीव्हीच्या प्रत्येक मॅनेजमेंटमधल्या प्रत्येक व्यक्तीला मला खरंच मनपूर्वक थँक्यू म्हणायचं आहे, कारण कदाचित मी पर्सनली एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आज तुमच्या माध्यमातून मी लाखो लोकांपर्यंत पोहोचतोय, माझी लावणी लाखो लोकांपर्यंत पोहोचते आहे. त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी राहीन. धन्यवाद. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.